झी 24 तास एक पाऊल पुढे। मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या महानगरपालिकांच्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहण्यासाठी झी 24 तासनं एक विशेष फायर ऑडिट केलं। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि औरंगाबाद या महापालिकांमध्ये आमचे प्रतिनिधी गेले आणि तिथल्या यंत्रणांचा आढावा घेतला। त्यावेळी अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं। हे वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडतोय महापालिकांच्या फायर ऑडिटच्या माध्यमातून। मंत्रालयातल्या आगीनंतर मुंबई महानगरपालिका किती अलर्ट आहे आपण पाहू शकता। 6 मजल्यापर्यंत फायर एड्रेस मुंबई महानगरपालिकेने लावलेले आहेत। हे फायर एड्रेस सध्या चालू परिस्थितीत आहेत अशा पद्धतीची मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे। फायर सेफ्टी किटही लावण्यात आलेले आहे, पण मुंबई महानगरपालिकेची ही सेफ्टी किट किती पॉवरफुल आहे याची माहिती महापालिकेचे अधिकारी देऊ शकत नाही आहेत। पण महापालिका कशा पद्धतीने निष्काळजीपणे हे संपूर्ण गॅलरीमध्ये लाकडी सामान कशा पद्धतीने त्याला अग्निशामक दलाने प्रत्येक वेळेला नोटिसा दिलेल्या आहेत की ही जी लाकडी सामान आहे ती त्वरित काढावीत, कारण ही धोकादायक सामान आहेत आणि ह्या धोकादायक सामानामुळे कित्येक लोकांचे जीव जाऊ शकतात। आग लागल्यानंतर ती गाळायला स्मोक डिटेक्टर आणि ती आग विझवायला स्प्रिंकलरची आवश्यकता असते। पुणे महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरती आम्ही आहोत। या ठिकाणी या दोन्हीपैकी कुठलीच गोष्ट उपलब्ध नसल्याचं लक्षात येत आहे। याशिवाय जसं खालच्या मजल्यावरती आहे त्याचप्रमाणे कार्यालयांची रचना या मजल्यावर देखील आहे। त्या टोकाला जर आग लागली तर लोकांनी धावत, सगळे लोक जे आहेत ते धावत आगीच्या परिस्थितीमध्ये इकडे तिकडे धावत असतात थैरावैरा, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी बाहेर कुठनं पडायचं आहे या संदर्भातले कुठल्याच प्रकारचे बोर्ड किंवा सूचना फलक या ठिकाणी लागलेले नाहीयेत। फायर एक्झिट्स ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी कुठेच दिसत नाहीयेत। त्यामुळे एकूणच आग विझवण्याची यंत्रणा किंवा आगीबाबतची कुठलीच यंत्रणा या मजल्यावरती देखील उपलब्ध नसल्याचं आपल्याला पुणे महापालिकेच्या बाबतीत सांगावं लागेल। मुंबईमध्ये लागलेल्या मंत्रालयातल्या आगीमुळं आता आपण नाशिक महानगरपालिकेची ही परिस्थिती बघणार आहोत। अग्निशामक यंत्रणाही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मात्र या अग्निशामक यंत्रणेचा जर आपण भाग बघितला तर अनेक वर्षांपासून लावलेली ही यंत्रणा आजही या ठिकाणी पूर्णपणे बघण्यात आलेली नाही। तिचा सर्वे करण्यात आला नाही। आपण बघू शकतो की हे झालेले पाईप, पाणी फेकण्याचे हे पाईप पूर्णपणे या ठिकाणी फुटताना दिसत आहेत। आपण हात लावला तर हे पाईप पूर्णपणे या ठिकाणी फुटत आहेत, आणि त्याचबरोबर जी यंत्रणा आहे जुनी लावलेली ती अजूनपर्यंत या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेली। गेले 15 ते 20 वर्षापासून असलेली ही यंत्रणा अजूनही जुनाट झालेली आहे। तर एकूणच या यंत्रणेकडे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। हवेशीर असलेल्या इमारतीमध्ये आगीचा धोका नसला तरी यंत्रणा मात्र अजूनही सुस्त आहे हे त्या ठिकाणी दिसून येत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य चौकात आता आपण उभे आहोत। जवळजवळ 50 ते 60 वर्षांपूर्वीची ही इमारत आहे। दगडी बांधकाम असल्यामुळे तेवढा धोका नाही, मात्र अजूनही या ठिकाणी रेकॉर्ड रूम असू देत किंवा लाकडी फर्निचर असू दे याचा वापर केला गेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या विभागांचा जेव्हा आढावा घेतोय तेव्हा आता या ठिकाणी पाहू शकाल की इथं इलेक्ट्रिक संदर्भातले जे काही मीटर्स आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। मात्र या ठिकाणी फायरचं जे बॉक्स ठेवणं गरजेचं होतं ठेवलं गेलेलं नाही असं प्रथम दर्शन तर दिसतंय। त्यामुळं जो दावा केला गेला आहे की अनेक ठिकाणी फायर बॉक्स बसवण्यात आले आहेत ते दिसत नाहीत। कोल्हापूर महानगरपालिकेचं हे रेकॉर्ड रूम आहे। या रेकॉर्ड रूममध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल्स ठेवल्या जातात। ज्या प्रकारे संगणकीकरण केलं जातं त्याप्रकारे संगणकीकरण अजून या ठिकाणी केलं गेलं नाही, त्यामुळे अनेक फाईल या कागदाच्या स्वरूपामध्येच रेकॉर्ड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत। या ठिकाणी फायर ब्रिगेडचं एक ड्राय केमिकलचा बॉक्स ठेवण्यात आला आहे, मात्र तेवढा बॉक्स या सर्वांसाठी उपयुक्त नाही। मुंबईत मंत्रालयात झालेल्या अग्नितांडवानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। इतकी महत्वाची इमारत, तिथे लागलेली आग आणि तिथे गेले लोकांचे बळी, त्यामुळे खरंच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आपण यावेळेस औरंगाबाद महानगरपालिकेत आहोत। आपण बघू शकतोय माझ्या मागे महापौरांचं कार्यालय आहे, उपमहापौरांचं कार्यालय आहे। या संपूर्ण कार्यालयात कुठंही फायर एक्स्टिंग्विशर लावण्यात आले नाही आहे। इथं जर एखादी आग लागली तर किती लोकांचे जीव जाणार याचा महापालिकेनं विचारच केलेला दिसत नाही आहे। जस्ट एक 10-15 दिवसाआधी महापालिकेत शॉर्ट सर्किटमुळे एक थोडीशी आग लागली होती। आपण बघू शकतोय त्या वायरच्या तिथे तिथून आगीचे लोड उठले होते, त्यामुळे थोडी भिंत सुद्धा काळी झाली आहे। यानंतर इथे काहीही करण्यात आलेलं नाही, कुठलंही फायर एक्स्टिंग्विशर बसवण्यात आलेलं नाही आहे। आपण पाहू शकतो की पूर्ण भिंत काळी झाली आहे, तरी सुद्धा महापालिकेला यावर काही उपाययोजना करावं असं वाटलं नाही। आम्ही ज्यावेळेस महापालिकेला याबाबत प्रश्न विचारला तेव्हा लवकरच फायर एक्स्टिंग्विशर बसवण्यात असेल असं थातूर मारून उत्तर त्यांनी दिलं आहे। खरं पाहता लोकांचा जीव महत्वाचा आहे, मात्र महापालिकेला याचं काहीच सोयरसुतूक नाही असंच दिसतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।